आणि आपण बघितलं की आत्ताची परिस्थिती जर मुंबईतली बघितली तर हलका स्वरूपाचा पाऊस सगळीकडे पडतोय, काही ठिकाणी पडतोय, काही ठिकाणी उघडीप दिलेली आहे पावसानं. आणि याच सायन परिसरामध्ये काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांनी. दोन दिवसांच्या सक्तीच्या रजेनंतर आता मुंबईकर रुळावरती आलेले आहेत. आपण आहोत सायन रेल्वे स्थानकाच्या इथेच. आपण इथे माझ्या बाजूला बघू शकतो की सायन रेल्वे स्थानकावरती मुंबईकरांनी नेहमीप्रमाणे गर्दी केलेली आहे. मुंबईकरांचे रोजचे दैनंदिन व्यवहार जे आहेत ते सुरू झालेले आहे. दोन दिवस मुसळधार पाऊस पडल्यामुळे मुंबई पावसाने जवळपास बंद केली होती. त्यानंतर आता मुंबईकर जे आहेत काहीशी पावसाने उसंत घेतल्यानंतर बाहेर पडलेले आहेत आणि आपल्या कामाच्या ठिकाणी जे आहेत ते निघालेले आहेत. नेहमी आपल्याला मुंबईच्या प्लॅटफॉर्मवरती जी गर्दी पाहायला मिळते तशीच गर्दी आता इथे देखील आपल्याला पाहायला मिळते. समोर लोकल ट्रेन जी आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून ते ठाणे कल्याणच्या दिशेला जाणारी वाहतूक असेल किंवा कल्याण ठाण्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेला जाणारी जी वाहतूक असेल ही सुरू झालेली आहे. मात्र मध्य रेल्वे अजूनही वेळापत्रकाप्रमाणे धावत नाही आहे. कारण कालपासून जे काही वेळापत्रक कोलमडलेलं आहे ते अजून पूर्ववत झालेलं नाही आहे. ते पूर्ववत व्हायला वेळ लागेल असं मध्य रेल्वेकडनं सांगण्यात आलेलं आहे. सध्या तरी मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती सुरू झालेली आहे. मात्र वेळापत्रकाप्रमाणे रेल्वे सेवा जी आहे ती सुरू झालेली नाही आहे. आणि तशीच काहीशी परिस्थिती रस्ते वाहतुकीची सुद्धा आहे. रस्ते वाहतूक देखील सुरळीतपणे सुरू झालेली आहे. अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं जे पाहायला मिळत होतं काल ते आज झाले नाही. कारण पावसाने उघडीप घेतलेली आहे. अनेक ठिकाणी पाणी जे साचलं होतं ते त्याचा निचरा देखील झालेला आहे. त्यामुळे मुंबईची रस्ते वाहतूक आणि रेल्वे सेवा हे सध्या सुरळीतपणे सुरू असलेलं चित्र पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सचिन कुंभडेसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आपण बघतोय मुंबईची लाईफ लाईन हळूहळू पूर्वपदावर येते आहे. दादर रेल्वे स्थानकावर काय परिस्थिती आहे याबद्दलच सांगताय आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी. मुंबईकरांसाठी आज दिलासा देणारी गोष्ट आहे, कारण की वेस्टर्न आणि सेंट्रल अशा दोन्ही लोकल सेवा सुरू झालेल्या आहेत. दोन दिवस मुंबईत मुसळधार पाऊस सुरू होता त्यामुळे लोकल सेवा बंद झाल्या होत्या. तुर्तास तरी मुंबईकरांना दिलासा आज दिसत आहे, कारण की आज रात्री तितक्यासा पाऊस झालेला नाही आहे. त्यात पहाटेपासून पावसाने रिमझिम सुरू आहे, मुसळधार पाऊस नाही आहे. त्यामुळे रेल्वे ट्रॅक सगळे साफ आहेत. त्यामुळे चर्चगेटकडनं येणाऱ्या लोकल साधारणतः 8 ते 10 मिनिटं उशिरा आहेत पण सुरू आहेत. दुसऱ्या बाजूला सेंट्रल रेल्वे देखील तशीच परिस्थिती आहे. दादर येथील ही दृश्य पाहत आहात. नेहमीच्या तुलनेने गर्दी जी आहे ती तितकीशी जरी दिसत नसली तरी मुंबईकर आज स्वतःच्या काम व्यवसायासाठी बाहेर पडत आहेत, नोकरीच्या निमित्ताने बाहेर पडत आहेत. आणि त्यांना थोडासा दिलासा यासाठी आहे की लोकल सुरू झालेली आहे. एकूण जर पाहिलं तर आज कुलाबा वेधशाळेने मुसळधार पावसाची शक्यता जरी व्यक्त केला असला तरी देखील लोकल सेवा या सुरू झाल्याने मुंबईकरांना दिलासा आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टीसह सागर कुलकर्णी, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तर मुंबई एअरपोर्टचा मुख्य रनवे बंद आहे याबद्दल सांगतायत आमचे प्रतिनिधी विवेक गुप्ता. सुबह देर रात स्पाइस जेट का जहाज जो जयपुर से मुंबई आ रहा था अचानक मुंबई में लैंड होने के बाद वो फिसल गया. बताया जा रहा है कि भारी बारिश की वजह से ये जो विमान है एक बड़ा हादसा होते हुए टला. मेन रनवे से वो फिसल कर दलदल में पहुंच चुका है. और आपको अपने कैमरामैन आसिफ से मैं बोलूंगा आपको दिखाना चाहेंगे किस तरीके से ये जो विमान है आप देख सकते हैं कि स्पाइस जेट का विमान है वो रनवे को क्रॉस करते हुए सीधे दलदल में आके फंसा हुआ है. और इसे निकालने की जद्दोजहद अभी भी जारी है. और आप देख सकते हैं कि जो एयर इंडिया की टेक्निक टीम है, इंजीनियरिंग टीम है और साथ ही साथ जो स्पाइस जेट की जो भी टेक्निकल और इंजीनियरिंग टीम है वो पूरी कोशिश कर रहे हैं कि इस जहाज को जल्द से जल्द यहां से हटाया जा सके ताकि मेन रनवे जो मुंबई का है वो सुचारू रूप से शुरू हो सके. आपको बताना चाहेंगे कि मेन रनवे फिलहाल बंद है, इसी के कारण बंद किया गया है. सेकेंडरी रनवे उपयोग हो रहा है जिसकी वजह से फ्लाइटें काफी देरी से चल रही हैं. मुंबई में पिछले 3 दिन से काफी ज्यादा तेज बारिश हो रही है जिसकी वजह से अलग अलग हादसे हो रहे हैं. मुंबई एयरपोर्ट पे ये बड़ा हादसा होते हुए सोमवार देर रात टला जब स्पाइस जेट का जहाज लैंडिंग करते समय रनवे से फिसल गया था. उस समय जहाज में तकरीबन 163 यात्री थे और इस पूरे मामले में ये सही बात रही कि कोई भी यात्री घायल नहीं हुआ, सभी यात्री सुरक्षित है. जो केबिन क्रू मेंबर है वो भी सुरक्षित है. लेकिन अब इस जहाज को निकालने के लिए जद्दोजहद शुरू की जा रही है और कोशिश कर रहे हैं कि जहाज को जल्द से जल्द निकाला जा सके ताकि जो मुंबई एयरपोर्ट का मेन रनवे है वो सुचारू रूप से शुरू हो सके. मुंबई से कैमरामैन आशीष छात्रों के साथ विवेक गुप्ता, न्यूज 18 इंडिया. यानंतर कोकणातली एक ब्रेकिंग बातमी येते. चिपळूण तालुक्यातलं तिवरे धरण फुटलेलं आहे आणि आपण बघितलं तर तिवरे धरणामध्ये 23 नागरिक वाहून गेल्याची भीती आहे. ही दृश्य आपण बघतोय. तिवरे धरणाला मोठं भगदाड पडलं होतं आणि त्यातून हे
11 घरं जी आहेत या तिवरे गावातली ही वाहून गेलेली आहेत. यामध्ये 2 नागरिकांचा मृतदेह काढण्यात आलेला आहे. बाहेर गावकऱ्यांनीच हे मृतदेह काढलेले आहेत. NDRFची टीमसुद्धा घटनास्थळी दाखल झालेली आहे आणि बचाव कार्याला आता सुरुवात करण्यात येईल. या सगळ्यामध्ये आपण बघितलं 7 ते 8 गावांचा संपर्कसुद्धा तुटलेला आहे. रात्री 8 ते 9 दरम्यान हे धरण फुटल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो. आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे. रेस्क्यू टीम मदतीसाठी घटनास्थळी दाखल झालेली आहे. तिवरे धरणाचं पाणी आल्यानं वशिष्ठी नदीच्या पाणी पातळीतसुद्धा वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. ही दृश्य आपण बघतोय. तिवरे धरणाची ही दृश्य आहेत. आणि याविषयी अधिक माहिती घेऊयात. संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. संदीप, शोधकार्य सुरू करण्यात आलंय का आणि काय सांगशील या सगळ्याबद्दल? शोधकार्य संदीप सुरू करण्यात आलेलं आहे. महत्वाचं म्हणजे जिल्हाधिकारी जे आहेत सुनील चव्हाण आणि पाटबंधारे विभागाचे जे कोणी अधिकारी आहेत ते सगळे घटनास्थळी पोहोचलेले आहेत आणि आपण हा एक्सक्लुझिव्ह व्हिडिओ बघतोय. ज्यावेळेला धरण फुटलं त्यावेळेचा खरं तर हा व्हिडिओ आहे. महत्वाचं म्हणजे आतापर्यंत 24 जण संदीप बेपत्ता झाले आहेत आणि त्यांच्यापैकी 3 जणांचे मृतदेह सापडलेले आहेत. महत्वाची गोष्ट म्हणजे बेंडवाडी नावाचं जे गाव आहे, गाव म्हणजे ती छोटी एक वाडी, कोकणाच्या प्रमाणे वाड्या असतात त्याप्रमाणे ती छोटी वाडी आहे. त्या गावाला मोठा फटका बसून अनेक घरं त्या गावातली वाहून गेली आहेत आणि त्याच गावातली जवळपास 24 लोक जे आहेत ती बेपत्ता झाले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण जे व्हिज्युअल्समध्ये बघतोय जॅकवेलच्या ठिकाणी ही गळती लागली होती आणि तिथूनच या गळतीला खरं तर सुरुवात झाली. काल संध्याकाळी 7 दरम्यान काही शेतकऱ्यांना लाल पाणी येत असल्याचं दिसलं होतं. तर त्या मातीतून हे सगळं संदीप पाणी झिरपत होतं. मात्र कदाचित जास्त पाऊस झाला असेल म्हणून लाल पाणी येत असेल असं काही शेतकऱ्यांना वाटलं. मात्र 9 ते 9:30 या 10 मिनिटांमध्ये मात्र धरणात जेवढा पाण्याचा दबाव वाढला त्यावेळेला मात्र मोठ्या क्षमतेनं हे पाणी बाहेर आलं आणि पूर्ण जे धरण आहे ओव्हरफ्लो झालेलं धरण होतं. खरं तर ते धरण पूर्णपणे फुटलेलं आहे आणि आता आपल्याला संदीपची माहिती मिळते त्याप्रमाणे 15 ते 16 गावांना या पाण्याचा फटका बसलेला आहे. सध्या धरणामधून येणारं जे पाणी आहे ते आता थांबलेलं आहे कारण जितकं पाणी वरती येणार होतं ते पूर्ण पाणी त्याचा जो प्रवाह आहे तो पूर्णपणे थांबलेला आहे. मात्र सगळ्या जो ज्या ठिकाणी पाणी प्रवाहित झालेला आहे त्या ठिकाणच्या सगळ्या गावांना सतर्कतेचा इशारा देखील दिला आहे. NDRFची टीम जी आहे ती देखील त्या ठिकाणी दाखल झाली आहे. महत्वाचं म्हणजे शास्त्री नदी आणि वशिष्ठी नदीच्या खाडीमध्ये खरं तर या धरणाचं पाणी जातं आणि वारंवार तक्रार करून देखील गावकऱ्यांनी तक्रार करून देखील प्रशासनानं मात्र तिकडे लक्ष दिलं नव्हतं असा देखील आरोप तिथल्या शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी केला आहे. मात्र अजूनही 3 फक्त मृतदेह सापडलेले आहेत, बाकीचे मृतदेह सापडलेले नाही आहेत. संदीप, या सगळ्याचे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत. आपण बघितलं की 3 मृतदेह